पुण्याच्या तरुणाईला ड्रग्सच्या पडलेल्या या विळख्याचा आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या बारचा व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली. पुण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे, पुण्यामध्ये कायद्याचा धाक उरलाय का, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. बघूया या सगळ्या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. ही दृश्य पाहून ती एखाद्या बॉलिवूड पटाच्या किंवा वेब सिरीजच्या कथानकासारखी वाटते. तर तुमचा अंदाज चुकतोय. ही दृश्य आहेत सुसंस्कृत पुण्याला येऊ लागलेल्या विकृतपणाची. तरुणाई, अल्पवयीन मुलं मुली चंगळवादी संस्कृतीला भुलली आहेत. ड्रग्सच्या विळख्यात अडकून ते रात्री अंमली पदार्थांच्या नशेत झिंकताय. स्वतःसह कुटुंबाचं भवितव्य त्यामुळं अंधारात ढकलताय. वीकेंडला म्हणजे शनिवारी रात्री असाच धांगडधिंगा एका हॉटेलमध्ये अर्धी रात्र सरली तरी सुरू होता. धक्कादायक बाब अशी की तरुण ड्रग्सच्या तर अल्पवयीन दारूच्या अंमलाखाली झुलत होते. बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणाचं उदाहरण ताजं असताना पुन्हा बार आणि हॉटेल मालकांकडून बड्या बापांच्या लेकांची खास व्यवस्था चढ्या दरात अखंड सुरू. या व्हायरल व्हिडिओ नंतर पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे 65E, 77, 79, 82 आणि 83. त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या 33(1)(w) हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा जे आहे ते 9 आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. तर ते हा 9 मधला 8 जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे. त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे, ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता, त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून CA तपासणीसाठी पाठविणार आहे. कल्याणी नगरच्या घटनेत तरुण तरुणीचा बळी गेल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असतानाच नशेच्या आहारी गेलेली तरुणाई त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरणाऱ्या बार चालकांनी धडा घेतलेला नाही असं या व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होतं. पुण्यातील व्हायरल ड्रग्स प्रकरणी नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दखल घेतली आहे आणि त्याच्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणी कठोर कारवाईची भूमिका घेतलेली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी 2 पोलीस अधिकाऱ्यांचं जे ते निलंबन केलेलं आहे त्याच्यात पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे अनिल माने आणि दुसरे पोलीस सहाय्य निरीक्षक अधिकारी दिनेश पाटील यांच्या निलंबनाची जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे पतित पावन संघटनेनं कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बारवर हल्ला बोल केला. ललित पाटील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासून महाराष्ट्राला ड्रग्जनं विळखा घातल्याची अनेकदा प्रचिती आली आहे. त्यावर अनेकदा राजकारणही रंगताना दिसलं. मात्र महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यात अपयशच येताना दिसत आहे. पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे. आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्यानिमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे. याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं. आता पनोती नाही म्हणणार या सरकारला, नाही तर त्याचा वेगळा अर्थ हे लावतात. पण या सरकारमुळेच ह्या सगळ्या घटना होतात आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार.
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आणि त्याचं कारण असं आहे की जसं हे राज्यातलं सरकार 100% भ्रष्टाचारी आहे, तसंच हे सरकारच सक्षम राहिलेलं नाही. त्याच ड्रग्जच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत. वारंवार हे आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिलेले आहेत. यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस, प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे हळूहळू चंगळवादी आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईचं, कोयता गँगच्या धुडगूस घालणाऱ्या गुंडांचं शहर ठरतंय का अशी चिंता आता निर्माण झाली आहे. ड्रग्स हे प्रकार इथं वाढू नये यासाठी सरकार जरूर काळजी घेते. तुम्ही गेल्या 3 महिन्याचा जर आलेख पाहिला तर अनेक ड्रग्सच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत. जे लोक ड्रग्स सप्लाय करतात, पहिलं सेंटर त्यांनी पंजाबला केलं होतं, दुसरं सेंटर आता महाराष्ट्राला करायच्या मनस्थितीत ते आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाई हे सरकार कडक पद्धतीने करायला सुरुवात केलेली किंवा करतंय, त्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे त्यांच्या मनसोबे कधी पूर्ण होणार नाही. आणि हे ड्रग्स माफियास लवकरच तुम्हाला सर्वजण जेलमध्ये असलेले पाहायला मिळतील. पुणे पोलिसांकडूनच करण्यात येणारे दावे फेल ठरत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला गुन्हेगार हरताळ फासत आव्हान देत आहेत. नियम पायदळी तुडवून बार चालक तरुणांच्या आयुष्याची राख रांगोळी करत आहेत. हे चित्र कधी बदलणार हा प्रश्न पुणेकरांना सतावतोय. त्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं पोलिसांनी शोधावी. सांस्कृतिक शहर विकृत होण्यापासून वाचवावं हीच अपेक्षा. पुण्याहून बालाजी पोद्दारसह रशीद इनामदार, पुढारी.